हॅलो रोहन, कुठे होतास इतके दिवस? नमस्ते काका. खर तर मी माझ्या शाळेच्या प्रोजेक्ट मध्ये व्यस्त होतो. कृपया हे ठेवा. हो, तुझ्या वडिलांची खूप कृपा झाली. हातात रोख रक्कम नसल्यामुळे हेल्पलेस झालो होतो. मला तात्काळ विजेचं बिल भरायचं आहे. आपण डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस आणि डिजिटल पेमेंटच्या मदतीने अगदी सहजपणे बिलांचा भरणा करू शकतो. याचा वापर करणे अगदी सुरक्षित आणि सोपे आहे. मी याबद्दल खूप ऐकलंय. कृपया जरा विस्तारित माहिती द्या ना. हे तर ऐकण्यात खूप इंटरेस्टिंग वाटतंय. नक्की रोहन. डिजिटल पेमेंट आणि ई पेमेंट, डिजिटल यंत्र जसे मोबाईल फोन्स आणि कम्प्युटरच्या माध्यमाने एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचे एक माध्यम आहे. या माध्यमाला कॅश पेमेंटच्या तुलनेत पेमेंट करण्याची अतिउत्तम पद्धत मानली जाते. कारण ही एक अत्यंत सुविधाजनक पद्धत आहे. कारण यामध्ये लोकांना खूप कमी पैशांची गरज भासते. आणि एवढंच नव्हे तर केवळ मोबाईल फोन, आधार क्रमांक किंवा एखाद्या कार्डची गरज असते. आपण UPI ऍप्स, USSD किंवा ई वॉलेट सारख्या सतत चालू राहणाऱ्या भरणा करण्याच्या माध्यमाने कधीही आणि कुठूनही सहजपणे पेमेंट करू शकतो. सरकारद्वारा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहित करण्यासाठी भरणा केल्यावर भारी प्रमाणावर सूट देण्यात येत आहे. उदाहरणार्थ 2000 रुपयांपर्यंतच्या सेवा कराचा भरणा डिजिटल मोडने केल्यावर पूर्ण सूटचा लाभ मिळेल. या व्यतिरिक्त इंधनवर 0.75% सूट आणि सरकारी विमा कंपनीच्या प्रीमियमवर 10% सूट प्रदान करण्यात येते. डिजिटल भरणा करण्याची पद्धत असली तरी व्यवहाराच्या तपशिलाचा रेकॉर्ड स्वयंचलनाने ठेवण्यात येतो. डिजिटल पेमेंट बद्दल बोलायचं तर यामध्ये लो रिस्क पासून नो रिस्क आहे. मोबाईल वॉलेट्समध्ये देखील लो रिस्क आहे जर फोनला अनलॉक किंवा उघडण्याचा पासवर्ड लक्षात नसेल. कार्ड पिन शिवाय काम करीत नाही. जर असे झाले तर काही वेळाने कार्ड ब्लॉक करण्यात येईल. AEPS ला आपल्या बोटांच्या ठस्यांची आवश्यकता असते. म्हणून पाकिटात खूप सारे पैसे ठेवण्याच्या धोक्यापासून बचाव होतो. चला आता आपण डिजिटल पेमेंटच्या महत्वपूर्ण पद्धतींबद्दल चर्चा करूया, जे आहेत कार्ड्स, POS, USSD, ई वॉलेट आणि AEPS. आता एक एक करून या पेमेंटच्या पद्धतींबद्दल योग्य माहिती घेऊया. कार्ड्स 3 प्रकारचे असतात, जे साधारणपणे बँकद्वारे जारी करण्यात येतात. प्रीपेड कार्ड्स, डेबिट कार्ड्स आणि क्रेडिट कार्ड्स. प्रीपेड कार्ड्सचा प्रयोग एक सीमित राशी काढण्यासाठी आणि मोबाईल रिचार्ज सारख्या कामासाठी होऊ शकतो. हे ग्राहकाच्या बँक खात्यापासून प्री लोड करण्यात येतं. डेबिट कार्ड्स आपल्या बँक अकाउंटशी लिंक्ड असतात. हे बँकेद्वारा चालू बचत आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना जारी करण्यात येतं. हे कार्ड बँक अकाउंटच्या उपलब्ध सीमेनुसार कॅश विड्रॉल किंवा सामान दुकानातून खरेदी करण्यासाठी किंवा मग ऑनलाइन खरेदीसाठी वापरण्यात येतो. याचा उपयोग एका व्यक्तीकडून दुसऱ्याला डोमेस्टिक म्हणजे कौटुंबिक फंड ट्रान्सफर साठी केला जाऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकद्वारा मान्य बँक आणि इतर संस्थांद्वारे क्रेडिट कार्ड जारी करण्यात येतात. अधिकतर क्रेडिट कार्ड्समध्ये एक ठराविक नगद राशी आगाऊ पर्याय आहे, जो क्रेडिट कार्ड धारकांना क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्याची परवानगी देतो. परंतु याचा वापर करताना काही गोष्टींना लक्षात ठेवले पाहिजे. हे अल्पकालीन ऋण म्हणजे शॉर्ट टर्म लोन घेण्याच्या सर्वात महाग पद्धतींमधून एक आहे. कारण कार्डधारकांना उच्च व्याजदरावर पैसे परत करावे लागतात. सध्या नगद आगाऊ रकमेवर म्हणजे कॅश ॲडव्हान्सेसवर सरासरी व्याजदर जवळजवळ 24% आहे. काढण्यात आलेल्या राशीचे जवळजवळ 3-5% शुल्क म्हणून भरणे आवश्यक आहे. अधिकांश मामल्यांमध्ये कोणतीही सवलतीची अवधी देण्यात येत नाही आणि जेव्हा पण नगद काढली जाते
तेव्हा त्यावर व्याजदर लागू करण्यात येतो. रोख रक्कम काढणे ही नेहमीच एका निश्चित रकमेपर्यंत मर्यादित असते, ज्यास रोख पतमर्यादा. रुपे कार्ड ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डची भारतीय आवृत्ती आहे. हे आंतरराष्ट्रीय कार्ड जसे व्हिसा किंवा मास्टर कार्डच्या समान आहे. माझ्याकडे हे कार्ड आहे परंतु मला हे वापरता येत नाही. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आपल्याला आपलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड एटीएम मशीनमध्ये घालावे लागेल. त्यानंतर आपला निजी 4 अंकी पिन नंबर प्रविष्ट करा. आपण पैसे काढण्यासाठी किंवा आपल्या बँक खात्याची शिल्लक जाणून घेण्यासाठी डेबिट कार्ड वापरू शकता. काय आम्ही या कार्डचा वापर रिटेल शॉपमध्ये देखील करू शकतो? हो अल्बत. त्यासाठी प्रोसेस पुढील प्रमाणे. स्टोअर कॅशियर कडे आपले डेबिट कार्ड द्या. व्यापारी POS मशीन मध्ये कार्ड घालतो आणि खरेदीची रक्कम त्याच्यावर टाइप करतो. त्यानंतर ग्राहक आपल्या कार्डचा पिन टाइप करतो. ग्राहकाच्या खात्यामधून खरेदीची राशी कापण्यात येते. व्यापारी प्रिंट झालेल्या पावतीवर ग्राहकाची सही घेतो आणि एक कॉपी ग्राहकाला देऊन दुसरी कॉपी स्वतःकडे जमा करतो. शेवटी आता या कार्डमुळे मी माझ्या विजेचे, टेलिफोनचे आणि पाण्याचे बिल सोयीस्कररित्या भरू शकतो. हो नक्की. तुम्ही याच्या मदतीने फ्लाइट किंवा रेल्वे तिकीट देखील बुक करू शकता. रेस्टॉरंट्सचे बिल देखील भरू शकता. दुकानात किंवा ऑनलाइन शॉपिंग करू शकता. एटीएमच्या माध्यमाने रोख रक्कम काढू शकता आणि त्याशिवाय इतर कामं देखील करू शकता. काय आपण मला POS मशीनच्या बद्दल विस्तारित माहिती देऊ शकता का? पॉइंट ऑफ सेल मशीन किंवा POS एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे जे रिटेल लोकेशन्सवर कार्डने भरणा करण्यासाठी वापरली जाते. POSचं काम आहे ग्राहकाच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती वाचणे. ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये पुरेशी निधी आहे का ही तपासणी करणे. ग्राहकाच्या खात्यामधून विक्रीकर्त्याच्या खात्यामध्ये निधी ट्रान्सफर करणे. व्यवहाराची माहिती रेकॉर्ड करणे आणि पावतीची प्रिंट घेणे. मोबाईल आधारित POS किंवा MPOS एक फ्री पॉइंट ऑफ सेल आणि क्लाउड आधारित समाधान आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा वापर विक्री वाढवणे, इन्व्हेंटरी प्रबंध करणे आणि ग्राहकांची निष्ठा निर्माण करण्यासाठी केले जाऊ शकतं. नोटबंदी ड्राईव्हमुळे किरकोळ विक्रेत्यांनी पारंपरिक नगदीचे रजिस्टर्स बंद करून MPOSचा वापर करायला सुरुवात केली आहे, जे पूर्ण रिटेल व्यवस्थापन प्रदान करतं. MPOS क्रमशः उपभोक्त्यांना आणि व्यापाऱ्यांना व्यक्तिगत आणि परस्पर लाभ प्रदान करतं. MPOSच्या माध्यमाने दुकानदार दुकानामध्ये गिरायकाकडनं कधीही पेमेंट घेऊ शकतो. ग्राहक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा डिजिटल वॉलेटच्या माध्यमाने मोबाईल POS डिव्हाइसवर सोप्या पद्धतीने कधीही पेमेंट करू शकतात. व्यापारींना आणि ग्राहकांना दोघांनाही लॉयल्टी प्रोग्राम्सतर्फे लाभ मिळतात, जे सतत पेमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये एकीकृत होतात. या डिजिटल कार्डचा वापर करताना आपल्याला दक्षता बाळगावी लागते का? हो, कार्ड्सचा वापर करताना आपल्याला काय करायचे आणि काय नाही करायचे हे ठाऊक असले पाहिजे. आपले क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वीकारताना खात्री करून घ्या की वेलकम किट व्यवस्थित सील्ड आहे का नाही. कार्ड प्राप्त होताच त्याच्या मागे सही करा. ज्याप्रमाणे आपण रोख रक्कम जपतो त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड देखील जपा. क्रेडिट कार्ड हरवल्यास त्याची सूचना त्वरित बँकला करा. नेहमी खात्री करा की क्रेडिट कार्ड तुमच्या समोर स्वाइप केले जात आहे. त्वरित व्यवहाराची माहिती प्राप्त करण्यासाठी खात्री करून घ्या की आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत आणि अपडेटेड आहे.
जर आपला पत्ता किंवा आपला संपर्क क्रमांक बदलला असेल तर त्याची माहिती बँकेला द्या. जर अनरेकॉग्नाइज ट्रान्झॅक्शन दिसून आली तर त्वरित त्याची नोंद कस्टमर केअरकडे करा. व्हिसाद्वारे स्थापित करण्यात आलेल्या आणखीन एक सुरक्षिततेच्या स्तराने आपण स्वतःला ऑनलाइन ट्रान्झॅक्शन पासवर्डसाठी रजिस्टर करा. ट्रान्झॅक्शन पासवर्डला जनरेट करताना काय करावे आणि काय नाही करावे याबद्दल आपण जाणून घेऊया. पासवर्ड कमीत कमी 8 अक्षरांचा असला पाहिजे आणि अधिकतम 16 अक्षरांचा असला पाहिजे. पासवर्डला सफलतापूर्वक निर्माण करण्यासाठी कोणत्याही संख्यात्मक अंकाचा आणि वर्णांचा समावेश केला पाहिजे. उदाहरणार्थ यात कमीत कमी 3 संख्यात्मक अंक आणि कमीत कमी 3 अपर केस म्हणजे कॅपिटल लेटर्स असले पाहिजेत, किंवा यात 2 संख्यात्मक अंक आणि 1 अपर केस वर्ण म्हणजे कॅपिटल लेटर इत्यादी असले पाहिजेत. पासवर्ड जुन्या पासवर्ड किंवा ऑनलाइन बँकिंग चॅनलच्या लॉग इन आयडी समान नसावा. त्याशिवाय मागील 6 महिन्यात बदललेल्या पासवर्ड समान देखील तो नसला पाहिजे. पासवर्डमध्ये विशेष वर्ण किंवा स्पेशल कॅरेक्टर्स आणि स्पेस नसली पाहिजे. यामध्ये रिपीटिंग कॅरेक्टर्स सारखे सारखे 2 वेळापेक्षा अधिक नसावे आणि सक्सेसिव्ह कॅरेक्टर्स 3 पेक्षा अधिक नसावे. सुरक्षेच्या कारणांमुळे सामान्यपणे वापरण्यात आलेले शब्द जसे कॉम्प्युटर, इंटरनेट इत्यादीला पासवर्डच्या रूपात सेट करण्याची परवानगी नाहीये. कार्डाची एक्सपायरी डेट झाल्यावर, अपग्रेड किंवा रिन्युअल झाल्यावर ते नष्ट करण्यासाठी त्याला 4 भागांमध्ये कापा. जर आपण हाय रिस्क कंट्रीमध्ये कार्ड वापरले असेल तर कस्टमर केअर मध्ये फोन करून आपण ते बदलून घ्या. जर आपले कार्ड हरवलं, चोरी झालं किंवा तिसऱ्या व्यक्तीला आपले पिन समजले तर कृपया बँकेच्या प्रतिनिधीला त्वरित याची सूचना द्या. आपले क्रेडिट कार्ड कोणाच्याही हातात देऊ नका, जरी ते बँकेचे प्रतिनिधी आहेत म्हणाले तरी देखील. आपला कार्ड क्रमांक, एक्सपायरी डेट आणि CVV क्रमांक सांगू नका. आपल्या कार्डचा वापर गेमिंग, पॉर्नोग्राफी, लॉटरी, गॅम्बलिंग आणि असुरक्षित भरणा करण्याच्या साईट्सवर वापरू नका. ATM पिनला कार्डवर लिहू नका. कोणालाही कारणाशिवाय क्रेडिट कार्डच्या पुढील आणि मागील बाजूची फोटोकॉपी देऊ नका. रिकाम्या ऍप्लिकेशन फॉर्मवर सही करू नका, जो एजंट किंवा बँक प्रतिनिधीद्वारा नंतर भरण्यात येईल. असुरक्षित पब्लिक कम्प्युटरवरून इंटरनेट बँकिंग खाते उघडू नका. आपल्या क्रेडिट कार्डचा वापर कोणत्याही असुरक्षित वेबसाईट्सवर करू नका. कोणतेही ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करण्याआधी नेहमी वरच्या बाजूला असलेल्या ऍड्रेस बारला नोटीस करा, जो HTTPS ने सुरू होतो आणि तिथेच एक क्लोज्ड गोल्डन पॅडलॉक देखील असतो. कोणत्याही असुरक्षित वेबसाईटवर ज्यावर लॉकचे चिन्ह नसेल त्यावर आपल्या कार्डचा प्रयोग करू नका. हे चिन्ह दर्शवतं की साईट आपल्या संवेदनशील डेटाच्या ट्रान्समिशनच्या दरम्यान एका एन्क्रिप्शन टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे. कोणत्याही मास ईमेल्स किंवा SMS ना बळी पडू नका, जे क्रेडिट कार्डचे डिटेल्स मागत असतील. कोणत्याही निजी ईमेल्स ना उत्तर देऊ नका, जे आकर्षक स्कीम्स दाखवून निजी माहिती मागत असतील किंवा कार्ड नंबरची माहिती देऊ नका. आता USSD चा अर्थ आहे अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा. ही सेवा ग्राहकांना नॅशनल युनिफाईड USSD प्लॅटफॉर्म NUUP द्वारा प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा एका शॉर्ट कोड *99# सह बँकिंग सेवा वापरण्याची परवानगी देते. या सेवेद्वारे प्रतिदिवस 5,000 रुपयांपर्यंत पेमेंट्स करू शकता. *99# NPCI एक USSD आधारित मोबाईल बँकिंग सेवा आहे, जी बँक आणि दूरसंचार सेवा प्रदान करताना
एकत्र घेऊन येते. नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून *99# डायल करून एखादा ग्राहक सर्व आर्थिक सेवांपर्यंत पोहोचू शकतो. ही सेवा सर्व GSS सेवा प्रदान करता आणि हँडसेट्सवर काम करते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? या सेवेसाठी तुम्हाला एक बँक खाते, GSM नेटवर्क असलेला मोबाईल फोन आणि रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाची गरज आहे. अच्छा, या सर्व माझ्याजवळ आहेत, पण मी या सेवा सुरू कशा करू शकतो? सर्वप्रथम आपल्या बँकेच्या शाखेत जा आणि आपला मोबाईल क्रमांक आपल्या बँक खात्यासोबत लिंक करा. त्यानंतर मोबाईल मनी आयडेंटिफायर MMID आणि एक मोबाईल पिन म्हणजे MPIN तयार होईल. MPIN ला लक्षात ठेवा. हे खूपच सोपे आहे, मी याला लवकरच सुरू करून देईन. लक्षात ठेवा, NUUP सेवांवर शुल्क आकारण्यात येतो. तथापि ट्रायने प्रति व्यवहाराची कमाल सीमा ₹1.50 ठरवली आहे. कुठल्याही ठराविक शुल्काची पुष्टी करण्यासाठी संबंधित दूरसंचार सेवा ऑपरेटरशी संपर्क साधा. काय तू आम्हाला USSD फायद्यांबद्दल सांगू शकतेस? हो, अल्बत. USSD अत्यंत सरळ आणि वापरण्यासाठी सोपे आहे. हे SMS पेक्षाही जास्त सुरक्षित आहे. हे सर्व GSM हँडसेट्सवर काम करतं. यासाठी GPRS कनेक्शनची गरज नसते. खूप छान. पण या सेवेद्वारे आपण पैसे ट्रान्सफर कसे करू शकतो? ही एक अत्यंत साधारण प्रक्रिया आहे. आपला मोबाईल क्रमांक बँक खात्यासोबत लिंक करा. आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून *99# डायल करा. ओकेचा पर्याय देणारी एक वेलकम विंडो उघडेल. ओकेवर क्लिक करा. आपल्याला विविध भाषांची विंडो दिसेल. त्यावर क्लिक करून आपल्या पसंतीची भाषा निवडा. बँक विवरणचा पर्याय असलेली एक विंडो उघडेल. सर्व आवश्यक माहिती दर्ज करा. याशिवाय आपल्याला दिले गेलेल्या पर्यायांमधून सर्वात जवळ स्थित संबंधित क्रमांक दाबून आपल्या बँकिंगच्या पर्यायांची निवड करा. त्यानंतर आपला रेफरल कोड दर्ज करा किंवा आपण एक दाबून या विंडोमधून बाहेर येऊ शकता आणि सेंड पर्यायावर क्लिक करू शकता. आता आपण आपल्या सोयीनुसार पैसे पाठवण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर लाभार्थीचा IFSC कोड दर्ज करा आणि मग पुढील विंडोमध्ये लाभार्थीचे खाते क्रमांक दर्ज करा. त्यानंतर ती राशी दर्ज करा जी आपण ट्रान्सफर करू इच्छिता. अंततः ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी आपला UPI पिन दर्ज करा. AEPS चा अर्थ आहे आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम. ही सेवा एका बँक ग्राहकाला आधारचा वापर आपल्या ओळखीच्या रूपात करून संबंधित आधारवरून उघडण्यात आलेले बँक खाते आणि मूळ बँकिंगचे व्यवहार करण्याचा अधिकार देते. हे बँकिंग कॉरेस्पॉन्डंट किंवा BC किंवा VLEच्या मदतीने POS किंवा मायक्रो ATM मध्ये बँक टू बँक व्यवहाराची परवानगी देते. उपभोक्ताने आपल्या खात्याला बँकमध्ये आपल्या आधार क्रमांकाद्वारे किंवा मग BC किंवा VLEच्या मदतीने सुरू करू शकतो. उपभोक्ता कोणत्याही AEPS केंद्रावर कोणत्याही पिन विना किंवा पासवर्ड विना हवा तितका व्यवहार करू शकतो. हे तर रोमांचक आहे. मला या सेवा सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे? तुम्हाला फक्त 3 गोष्टींची आवश्यकता आहे. आपण ज्या बँकेसोबत जोडलेले आहात ते जाणून घेण्यासाठी IIN, आधार क्रमांक, नोंदणी करण्याच्या वेळी घेतलेले बोटांचे ठसे. कृपया मला विविध सेवांबद्दल सांग जे AEPS द्वारे प्रदान करण्यात येतात. AEPS पुढील प्रकारच्या बँकिंग ट्रान्झॅक्शन साठी वापरले जाऊ शकते. शिल्लकची चौकशी, पैसे काढणे, पैसे जमा करणे, आधार ते आधार निधी ट्रान्सफर करणे,
उचित किमतींच्या दुकानातून खरेदी करण्यासाठी. यूपीआयचा अर्थ आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. ही सिस्टम स्मार्टफोनद्वारे उपभोक्त्याला त्वरित इलेक्ट्रॉनिक पेमेंट करण्यास मदत करते. ही इमिजिएट पेमेंट सर्व्हिस IMPS ची ऍडव्हान्स्ड व्हर्शन आहे. यूपीआय मुळे आपण दिवसा रात्री कधीही फंड ट्रान्सफर करू शकतो. हे फोनच्या माध्यमाने उपभोक्त्याची ओळख प्रमाणित करतं. हे 24/7 पूर्ण 365 दिवस काम करतं. मी ही सर्व्हिस कशा प्रकारे वापरू शकतो? या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टींची गरज आहे. एक मोबाईल ज्यामध्ये यूपीआय ऍप्लिकेशन म्हणजे ऍप असले पाहिजे आणि एक बँक खाते. कृपया आम्हाला सांग हे कशा प्रकारे काम करतं. नक्की, ही एक सरळ 3 स्टेप्सची प्रोसिजर आहे. सर्वात पहिली स्टेप, आपल्या बँकेचे यूपीआय ऍप डाउनलोड करा. मग आपल्या नावाने आणि फोन नंबरने एक व्हर्च्युअल आयडी तयार करा आणि आपल्या खात्याच्या माहितीसोबत रजिस्टर करा. लक्षात ठेवा, ही एक वन टाइम प्रोसेस आहे जी पहिल्यांदाच करावी लागते. जे सामान आपल्याला खरेदी करायचे ते आपल्या कार्डमध्ये ऍड करा. त्यानंतर पेमेंटच्या पर्यायामध्ये जा आणि पेमेंट थ्रू यूपीआय निवडा. आपला व्हर्च्युअल आयडी व्यापाऱ्याला प्रदान करा. तिसऱ्या स्टेपमध्ये ऑनलाइन खरेदीसाठी आपली परवानगी मागणारी एक पॉपअप विंडो आपल्या यूपीआय ऍपवर दिसून येईल. सिक्युरिटी पिन एंटर केल्यानंतर पेमेंट यशस्वीरित्या झाल्याची पुष्टी आपल्याला फोनवर पाठवण्यात येईल. परंतु या सर्व्हिसेसचा उपयोग करण्यासाठी काय मला माझे बँकेचे डिटेल्स शेअर करावे लागतील का? नाही, उपभोक्ताचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC किंवा बँकेची शाखा या सर्व माहितीची गरज यूपीआयला भासत नाही. यानी डेबिट कार्ड सारख्या भौतिक उपकरणांची देखील गरज समाप्त केलीये. नेट बँकिंग सारख्या मल्टी स्टेप्सच्या प्रक्रियेची देखील गरज नाही. हे अत्यंत सोपे आणि कोणीही वापरू शकेल असे ऍप आहे. यामुळे संपूर्णतः कॅशलेस डिजिटल सोसायटीचे मार्ग उघडले जातात. इनव्हॉइस प्रमाणेच पैशांची विनंती करण्यासाठी देखील हे वापरले जाऊ शकतं. ग्राहक उपभोक्ताला बिल्स आणि शाळेची फी भरण्यासाठी देखील यूपीआयचा उपयोग करू शकतात. या सर्व्हिससाठी मी कोणते मोबाईल ऍप डाउनलोड केले पाहिजे? आपण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI द्वारे विकसित भीम ऍप डाउनलोड करू शकता. मोबाईल फोनच्या माध्यमाने एक जलद, सुरक्षित आणि रिलायबल कॅशलेस पेमेंट्स करण्याच्या दृष्टीने भीम ऍप तयार करण्याचे पाऊल उचलण्यात आले होते. भीम इतर यूपीआय ऍप्लिकेशन्स आणि बँक खात्यांसोबत व्यवहार्य म्हणजे इंटरऑपरेबल आहे. काय तू आम्हाला सविस्तरपणे भीम ऍपची माहिती देऊ शकतेस का? हो, नक्की. भीम ऍपच्या वैशिष्ट्यांमध्ये सामील आहे: 1. बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शनच्या तपशिलाची तपासणी. 2. QR कोड्सचा वापर करून पैसे पाठवणे आणि पैसे प्राप्त करणे. 3. 10,000 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन आणि 20,000 रुपये 24 तासांच्या आत पेमेंट करण्याची परवानगी देणे. 4. पेमेंट ऍड्रेसच्या माध्यमाने पैसे पाठवणे आणि पैशांची विनंती करणे. मोबाईल नंबरवर पैसे पाठवणे किंवा त्यासाठी विनंती करणे. 5. मोबाईल नंबर MMID माध्यमाने पैसे पाठवणे. IFSC कोड खाते क्रमांकाच्या माध्यमाने पैसे पाठवणे. 6. पे आणि स्कॅनच्या विकल्पाच्या मदतीने मर्चंट किंवा दुकानदारांना पैसे देणे. 7. आधार क्रमांकावर पैसे पाठवणे. 8. कोणत्याही बँकेच्या खात्यामध्ये निधी जमा करणे. 9.
पैसे प्राप्तकर्त्याकडून आगाऊ नोंदणीकरण आणि लाभार्थीच्या बँक खाते क्रमांकाची आवश्यकता नाही. 10. पैसे ट्रान्सफर करणं त्वरित आणि कधीही. भीम ऍपच्या काही मर्यादा आहेत. एका वेळी फक्त एकच अकाउंट जोडले जाऊ शकतं. केवळ 2 व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेसची किंवा आभासी पेमेंट ऍड्रेसची परवानगी आहे. डिफॉल्ट रूपाने पहिले VPA आपल्या मोबाईल क्रमांकाशी जोडण्यात येईल. आम्ही या ऍपचा वापर कसा करू शकतो? भीम ऍप सुरू करण्याआधी काही सोप्या पर्यायांचे अनुसरण करावे लागेल. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जा आणि भीम ऍप शोधा. ऍपच्या यादीमधून भीम ऍपची निवड करा आणि त्याला इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन करून झाल्यानंतर भीम सुरू करण्यासाठी ओपनवर क्लिक करा. मग आपली भाषा निवडा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. पुन्हा पुढील म्हणजे सबसिक्वेंट विंडोच्या नेक्स्ट टॅबवर क्लिक करा. लेट्स गेट स्टार्टेड बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटन क्लिक करून आपला मोबाईल नंबर तपासून घ्या. मग आपला पासकोड सेट करा आणि याची पुष्टी करा. त्यानंतर यादीमधून आपल्या बँकेची निवड करा आणि पुढे जाण्यासाठी नेक्स्ट क्लिक करा. आपण भीमच्या माध्यमाने पैसे कसे पाठवू शकतो? आपल्या VPA आणि बँक विवरणाचा वापर करून पैसे पाठवण्यासाठी सेंड पर्याय क्लिक करा. लाभार्थीचा VPA दर्ज करा. त्यानंतर अकाउंट प्लस IFSC पर्यायावर क्लिक करा आणि मग लाभार्थीच्या खात्याचे तपशील दर्ज करा. काय आम्ही भीमचा उपयोग करून पैसे घेऊ शकतो? हो, अलबत्त. पैसे कलेक्ट करण्यासाठी रिक्वेस्ट बटनवर क्लिक करा. त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर किंवा VPA दर्ज करा ज्यांच्याकडून आपण पैसे घेऊ इच्छिता. राशी दर्ज करा आणि रिक्वेस्ट टॅबवर क्लिक करा. त्यानंतर पेयर किंवा भुगतानकर्त्याला आपल्या स्मार्टफोनवर पेमेंटला एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करण्याचे एक नोटिफिकेशन मिळेल. भुगतानकर्ता पैसे भरण्यासाठी QR कोडचा देखील उपयोग करू शकतात. आपला पिन सेट करण्यासाठी काही सोप्या चरणांचे अनुसरण करा. सर्वप्रथम बँक अकाउंट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सेट UPI पिन पर्यायावर क्लिक करा. अखेरीस आपल्या बँक खात्याचे विवरण दर्ज करा आणि सबमिट करा. ई वॉलेटचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक वॉलेट. हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कार्ड आहे जे कम्प्युटर किंवा स्मार्टफोनच्या माध्यमाने ऑनलाईन व्यवहारासाठी वापरण्यात येतं. ई वॉलेटला आपल्या निजी बँक खात्यासोबत पेमेंट्स करण्यासाठी लिंक करावं लागेल. याचा वापर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड समान आहे. ई वॉलेटला प्रमोट करण्यामागील उद्देश्य आहे कागदरहित पैशांचे व्यवहार सोपे करणे. चला तर आता आपण ई वॉलेटची वैशिष्ट्ये पाहूया. ई वॉलेट एक प्रीपेड अकाउंटचा प्रकार आहे ज्यामध्ये उपभोक्ता भविष्यात ऑनलाइन व्यवहारासाठी पैसे जमा करू शकतो. हे खाते पासवर्ड प्रोटेक्टेड असतं. उपभोक्ता किराणा सामान, ऑनलाइन खरेदीच्या ट्रान्झॅक्शन इत्यादींची पेमेंट याद्वारे करू शकतो. ई वॉलेटचे 2 मुख्य घटक आहेत, सॉफ्टवेअर, इन्फॉर्मेशन. सॉफ्टवेअर निजी माहिती स्टोअर करतं आणि स्टोअर केलेला डेटा सुरक्षित करण्यासाठी सक्षम असतं. दुसऱ्या बाजूला इन्फॉर्मेशन घटक उपभोक्ताच्या माहितीचे डेटाबेस आहे. यामध्ये त्यांचे नाव, पत्ता, पेमेंटची मेथड, पेमेंटची राशी, क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती इत्यादी सामील आहे. हे तर खूपच रोमांचक आहे, पण मी ई वॉलेटचा वापर कसा करू शकतो? हे तर खूप सोपे आहे. आपल्याला आपल्या फोनवर हे ऍप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर आवश्यक माहिती भरा
आणि साइन अप करा आणि मग आपल्याला एक पासवर्ड प्राप्त होईल. त्यानंतर आपला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमाने पैसे लोड करा. ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर ई वॉलेट आपणहून उपभोक्ताची माहिती पेमेंट फॉर्मवर भरतं. डिजिटल भुगतान झाल्यावर ही माहिती आपणहून डेटाबेसमध्ये स्टोअर होते आणि अपडेट होते. माझे वडील एक व्यापारी आहेत. पेमेंट स्वीकारण्यासाठी ते ई वॉलेटचा वापर कसे करू शकतात? व्यापारींच्या बाबतीतही पहिल्या 3 स्टेप्स नॉर्मल उपभोक्त्याच्या समान आहेत. त्यानंतर स्वतःला व्यापारी म्हणून घोषित करा आणि पेमेंट स्वीकारा. वा, हे तर खूपच सोपे आहे. ई वॉलेट वापरण्यासाठी मला काय करावे लागेल कृपया सांगशील का? हो नक्की. आपल्याला 4 गोष्टींची गरज आहे. एक बँक खाते, एक स्मार्टफोन, 2G किंवा 3G किंवा 4G कनेक्शन आणि एक मोफत ई वॉलेट ऍप. SBI बडी एक ई वॉलेट आहे जे काही सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून डाउनलोड केले जाऊ शकतं. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जा आणि स्टेट बँक बडी ऍप शोधा. मग ऍप डाउनलोड करण्यासाठी इन्स्टॉल टॅब क्लिक करा. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ऍप उघडा आणि आपली भाषा निवडा. मग साइन अप करण्यासाठी आपले तपशील दर्ज करा. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त OTP एंटर करा. त्यानंतर एक 4 अंकी पिन सेट करा आणि पुष्टी करा. अखेरीस ऍपच्या अटी आणि शर्तींना स्वीकारण्यासाठी ऍक्सेप्ट बटन क्लिक करा आणि याला सबमिट करा. आपला पिन प्रविष्ट करून लॉग इन करा. आपल्या वॉलेटमध्ये पैसे जोडण्यासाठी ऍड मनी पर्यायावर क्लिक करा. आपल्याला वॉलेटमध्ये जी राशी जोडायची आहे ती दर्ज करा. पैसे भरण्याची रीत निवडा आणि कंटिन्यूवर क्लिक करा. त्यानंतर आपण आपल्या डेबिट कार्डची माहिती दर्ज करून आपण पैसे भरू शकता. जनरेट OTP पर्यायावर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा. या प्रकारे पैसे पाठवण्यासाठी सेंड मनी पर्यायावर क्लिक करा. मग लाभार्थीचा कॉन्टॅक्ट नंबर दर्ज करा आणि कंटिन्यूवर क्लिक करा. ती रक्कम दर्ज करा जी आपण पाठवू इच्छिता आणि मग कंटिन्यू करा. अखेरीस पिन दर्ज करा आणि पैसे पाठवण्यासाठी कन्फर्म वर क्लिक करा. ई वॉलेटचा प्रयोग करताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, जसे मोबाईल सुरक्षेसाठी पासवर्ड आणि पॅटर्न लॉकचा वापर करा. आपल्या ई वॉलेटचे प्रमाणपत्र किंवा क्रेडेन्शियल्स कुणाही सोबत शेअर करू नका. आपल्या ई वॉलेटमध्ये जास्त रक्कम लोड करू नका. अनेक मर्चंडायझिंग स्टोअर्स सायबर सिक्युरिटी डिजिटल सर्व्हिसेस जसे कार्ड्स, मनी ट्रान्सफर ऍप्स, ई बँकिंग सुविधा इत्यादींचा वापर करताना आपली व्यक्तिगत माहिती किंवा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सिक्युरिटीचा वापर करा. सायबर सिक्युरिटी कम्प्युटर नेटवर्क प्रोग्राम आणि डेटाच्या अनाधिकृत उपयोग किंवा अटॅक्स संबंधित सुरक्षेचे एक तंत्र आहे ज्याचा उद्देश आहे शोषण टाळणे. ICTsच्या वापरामध्ये सायबर सिक्युरिटी विश्वास आणि सुरक्षा निर्माण करतं, ज्यामुळे इन्फॉर्मेशन सोसायटीद्वारा विश्वास सुनिश्चित केला जाऊ शकतो. याचा उद्देश धोका टाळणे आणि असुरक्षिततेवर रोकथाम करणे आणि घटनेचा प्रतिसाद रिकव्हरी डेटा अश्युरन्स लॉ एन्फोर्समेंट आणि मिलिटरी आणि इंटेलिजन्स ऑपरेशनसाठी धोरण बनवणे असा आहे. सायबर सिक्युरिटी जगभरातील जवळजवळ सर्व नागरिकांना व्यावहारिकरित्या सहायता करते. हे मानव विकासासोबत
सूचना समाज किंवा इन्फॉर्मेशन सोसायटी मध्ये उत्तम एकीकरण प्राप्त करण्यासाठी व्यापक संधी देखील प्रदान करतं. हे ज्ञान तसेच धोरण आणि योजनांच्या विकासास अधिक व्यापक प्रवेशाचे समर्थन करतं. सायबर सिक्युरिटीमध्ये काही डूज अँड डोन्ट्स सामील आहेत जे आपण सावधानता बाळगण्यासाठी काय करावे आणि काय नाही ते सांगतात. हे सुनिश्चित करा की जेव्हा आपण वायरलेस कनेक्शनशी कनेक्ट करता तेव्हा आपण योग्य नेटवर्कशी कनेक्टेड आहात, ज्याला SSID म्हणून ओळखले जाते. असं गैरसमज करून घेऊ नका की मिळते जुळते नाव असेल तर ते कोणा विश्वासनीय स्त्रोतांकडून आहे. अशा पासवर्डचा प्रयोग करा ज्यामध्ये अपर केस लोअर केस लेटर्स आणि विशेष वर्ण असतील. परिचित नावं किंवा संख्या वापरू नका, जसे की कुटुंबियांचे नाव किंवा त्यांची जन्मतारीख इत्यादी. ड्युअल किंवा मल्टीफॅक्टर प्रमाणीकरण म्हणजे ऑथेंटिकेशनचा लाभ अवश्य घ्या. उदाहरणार्थ, अनेक वेबसाइट्स आता फक्त एका यूजर नेम आणि पासवर्डवरून वेगवेगळ्या ऑफर्स प्रदान करतात, जसे स्मार्ट कार्ड, पिन किंवा एवढंच नव्हे तर युजरने निवडलेले सिक्युरिटी इमेजेस जे लॉग इनच्या दरम्यान ओळखण्यात येतात. जेव्हा अन्य पर्याय उपलब्ध असतील तेव्हा केवळ युजर नेम आणि पासवर्डचा प्रयोग करून घेऊ नका. पासवर्डची एक यादी सुरक्षित ठेवा आणि त्यांना कमीत कमी क्वार्टरली बेसिसवर म्हणजे दर 3 महिन्यांनी बदला. एकच पासवर्ड जास्त वेळ ठेवू नका. आपला कॉर्पोरेट पासवर्ड आपल्या निजी पासवर्ड पासून वेगळा ठेवा. आपला निजी पासवर्ड म्हणून कंपनीच्या पासवर्डचा वापर करू नका किंवा त्या उलट. सुनिश्चित करा की आपल्या कम्प्युटरमध्ये लेटेस्ट पॅचेस आणि व्हायरस सिग्नेचर्स भरलेले असावेत. असं गृहित धरू नका की व्हायरस डिटेक्शन सॉफ्टवेअर नेहमीच कम्प्युटर सोबत काम करतं. नॉन कॉन्फिडेन्शियल डेटा अपलोड करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी क्लाउड डेटा सिस्टमचा वापर करा. आपल्या गैरहजेरीमध्ये खासगी कम्प्युटरचा वापर मित्रांनी कुटुंबियांनी आणि सहयोगींद्वारा केला जात असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या डेटाचा बॅकअप रिमुव्हेबल मीडियामध्ये घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवा. असं गृहित धरू नका की तुमचा डेटा मेंटेन करण्याची किंवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी इतर व्यक्तीची आहे. आपले ईमेल्स लक्षपूर्वक रित्या पहा आणि सुनिश्चित करा की सोर्स हेडर कोणत्या व्हॅलिड अड्रेस पासून असला पाहिजे. आपल्या कम्प्युटरमध्ये मॅलवेअर लोड करणाऱ्या मॅलिशियस म्हणजे चुकीच्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून बळी पडण्यापासून बचाव करा. एका प्रतिष्ठित सायबर सिक्युरिटी फर्म सोबत आपले संबंध स्थापित करा. आपल्या कंपनीला इंटरनेटवर सुरक्षित ठेवण्यासाठी धोरणं आणि प्रक्रियांवर आधीपासूनच चर्चा करा. सल्ला